हल्लेखोरांना पिस्तूल आणि काडतूस पुरवत स्वतःवरच गोळीबार करायला लावणाऱ्या अंबरनाथ मधील बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांच्यावर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कल्याण येथे बांधकाम व्यावसायिकांनी हल्लेखोरांना स्वतःवरच गोळीबार करायला लावला. नियाज सिद्दीकी या बांधकाम व्यावसायिकाला फसवण्यासाठी कमरुद्दीन याने या गोळीबाराचा बनाव केला होता. अंबरनाथ पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मोहम्मद हुसेन आणि सुखविंदर सिंग या दोघांना अटक केली आहे. तर कमरुद्दीन खान यांच्यावर 24 एप्रिलला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कार्यालयात बसले असता एका अज्ञाताने गोळीबार केला होता. गोळीबाराचा हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला होता. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी मोबाईल नंबरच्या लोकेशनवरून मोठ्या शिताफीने मोहम्मद हुसेन आणि सुखविंदर सिंग या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता कमरुद्दीन यानेच हा हल्ला करायला लावला अशी त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि बाईक जप्त करण्यात आली आहे. दरम्यान कमरुद्दीन हा फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दिनांक 24/4/22 रोजी कमरुद्दीन मुस्तफा खान यांनी कंप्लेंट दिली होती की त्याचं बांधकाम व्यावसायिक नियाज सिद्दीकी याच्या व्यावसायिक वादातून अनोळखी किस्माने ते ज्यावेळी सोसायटीत बसले होते, जमीरुल सोसायटीमध्ये बसले असताना, सोसायटीच्या कारात बसले असताना एका इस्माने फायरिंग केलं होतं. त्यांच्या अंगावर न करता डायरेक्ट भिंतीवर फायरिंग केलं होतं आणि त्यानंतर तो फरार झाला होता. त्या संदर्भात या पोलीस स्टेशनला 506(2) आणि भारतीय अत्यार कायदा 325 गुन्हा दाखल केला होता. याच्यामध्ये अंबरनाथ पोलिसांचे सिनियर PI खोते साहेब, जाधव साहेब, आम्ही स्वतः PSI खोचरे यांनी जे फुटेज CCTVचे फुटेज, त्याचप्रमाणे जे मोबाईलवरनं जे काही तांत्रिक विषयाच्या आधारे माहिती प्राप्त केली त्याच्या आधारे थोडीशी वेगळी माहिती मिळाली. याच्यामध्ये जो फिर्यादी आहे कमरुद्दीन मुस्तफा खान याने सर्व प्लॅन केलेला चे निष्पन्न झालेले आहेत. याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी अटक केलेले आहेत, एक मोहम्मद हुसेन उर्फ अलबक्ष इसाक सय्यद व किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग याच्यासोबत कट रचून आरोपित मोहम्मद हुसेन सय्यद याच्या मार्फतीने आरोपित किसन उर्फ सुखविंदर सिंग यास अग्निशस्त्र म्हणजे या कमरुद्दीन यानेच अग्निशस्त्र व दारुगोळा पुरवून स्वतःच कार्यालयावर भिंतीवर फायरिंग करण्यास सांगितले होते. तर त्याच्यामधून तो खोटा सगळा पुरावा तयार करून कमरुद्दीने संपूर्ण खोटा पुरावा तयार करून हे जरा निष्पन्न झाल्यामुळे आम्ही त्याला सेक्शन 120(b), 182, 195, 196 तसेच भारतीय हत्यार कायदा 525 व 725 अशाप्रमाणे सेक्शन वाढलं असून हे नमूद दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक पिस्टल, 3 जिवंत राऊंड, एक मोटरसायकल आणि मोबाईल, 2 मोबाईल असे 62,600 रुपयाचा माल आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो फिर्याद होता कमरुद्दीन मुस्तफा खान हा सध्या त्या सोसायटीचे चेअरमन होता आणि जे त्याचा जे सस्पेक्ट म्हणजे नियाज सिद्दीकी हा देखील पूर्वी चेअरमन होता आणि यांच्यामध्ये वाद आहे, जमिनीचा वाद आहे. तर त्याच्यामध्ये कुठेतरी सॉर्टआउट व्हावं, घाबरून नियाज सिद्दीकीने कुठेतरी सेटलमेंट करावे किंवा असा काहीतरी त्याचा उद्देश होता, त्यामुळे हा सगळा बनाव रचून हे कृत्य केलेलं आहे. ह्या दोघांना मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद व किसन उर्फ सुखविंदर सिंग यशवंत सिंग यांना अटक केलेली आहे 1 तारखेला, 1/5/22 व 6 तारखेपर्यंत आजपर्यंत त्याची PC आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.